राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सातारामध्ये दूषित पाण्यामुळे नीरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। हे मृत्युमुखी पडलेले सुमारे 3 टन मासे विकले गेल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूया सविस्तर। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ येथील ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेला सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील 3 दिवसांपासून नीरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। मृत झालेल्या सुमारे 3 टन माशांची विक्री झाल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे आता खवे यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। दरम्यान साखर कारखान्याच्या मळीमुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याचं बोललं जात आहे। संपूर्ण नदीच्या पाण्याला गटराचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून यामुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। नीरा नदी पाणी दूषित तक्रारीबाबत काही दिवसापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केलेली होती। त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची टीम पाहणी करणार होती। याबाबत भाजपने या विषयाला गांभीर्याने घेतलेलं होतं। नदी प्रदूषणाला केवळ साखर कारखान्यात जबाबदार नसून बारामती फलटण तालुक्यातील कारखान्यांसह अन्य कंपन्या जबाबदार आहेत असा आरोपही नदीलगतच्या शेतकऱ्यांनी केलेला होता। बारामती आणि फलटण या 2 तालुक्यांच्या सीमेवरून नीरा नदीचे पात्र वाहत आहे, परंतु खासगी आणि सहकारी प्रकल्पातील रसायन मिश्रित सांडपाण्याने गेली अनेक वर्ष नीरा नदीतील पाण्याचे प्रदूषण होत आहे। विशेषतः शेती उद्ध्वस्त करणारे हे प्रदूषण रोखणे आव्हानात्मक ठरत आहे। त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदीलगतच्या ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केल्याचं देखील नोंद आहे, परंतु संबंधित मंडळाने फारशी दखल न घेतल्याने यंदाही नदीमध्ये प्रचंड दूषित पाणी वाढत चाललेलं आहे। रसायन मिश्रित आणि मळी मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाण्याला हिरवा रंग येऊ लागला असून पाण्याला दुर्गंधी येत आहे। तसेच मासेही मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडत आहेत। याशिवाय नदीच्या खराब पाण्यामुळे नदीकाठच्या जमिनीवर क्षाराचे थर येऊन ती नापीक होत आहे, पिकांची वाढ खुंटत आहे, गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत चाललेला आहे। नीरा नदी परिसरातील काही युवक 3 दिवसापासून हे मृत मासे पकडून टेम्पोत भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत। रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेले मासे खाल्ल्यानंतर जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नीरा नदीमध्ये सोडल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का असा सवाल होळ येथील ग्रामस्थ विचारत असून या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणे सुद्धा असह्य झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे।